हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे येसूर रेसिपी. तर येसूर काय आहे त्याबद्दल थोडंसं सांगते. मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे. मलाही आधी काही माहिती नव्हतं, बट मी ऐकलं होतं की ज्या आपल्याला स्पायसी भाज्या करायच्या तर नॉनव्हेज असेल किंवा दुसऱ्याही खूप साऱ्या भाज्या असतात जे आपण स्पायसी खायला पसंत करतो, तर त्यात त्या घट्ट होण्यासाठी हा जो मसाला तयार करतो तो टाकायचा असतो. तर मलाही जास्ती माहिती नव्हते, बट एक कमेंट आलेली की येसूर मसाला दाखव, तुमच्या मराठवाड्यात खूप बनवतात. तर मी ऐकलं होतं, मम्मीने त्यांनी बनवलेलं बघितलं होतं, पण असं रेग्युलर भाज्याला वगैरे मम्मी बनवत नव्हती. तर असं घरी मोठं कार्यक्रम असेल नॉनव्हेजचा त्यावेळेसच बनवायची, तर त्यावेळेस इतकं लक्ष दिलेलं नाही, पण कमेंट आली बनवून दाखवा आणि त्यानंतर वारंवार कमेंट यायला लागल्या. तर मग मी मम्मीला, आत्याला, काकूंना सगळ्यांना विचारून घेतलं कसं असतं काय, आणि ठरवलं होतं मागच्या वेळेस घरी गेल्यानंतर मम्मीकडूनच बनवून तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. पण मागच्या वेळेस गेल्यावरही वेळ भेटला नाही आणि मग त्यामुळे सगळं विचारून आले कशाला, मग झाडायचे आपल्याला आणखी काम बाकी. तुमच्याशी गप्पाच मारते. शुभ झाडू घेऊन आलाय आणि मम्मा झाडून काढ पहिलं. तर काय सांगत होते, तर आज ती रेसिपी शेअर प्लस तो मसाला करून मी संध्याकाळी त्या मसाल्याचीच एक भाजी करून दाखवते तुम्हाला. तर अंडा करी किंवा काहीतरी तो मसाला टाकून कशी होती काय तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच राहील आणि चला तर मग कामाची सुरुवात करू द्या. आणि शुभू तर हे काय बोलतात, बेडशीट कवर धुवायला काढलं होतं, तर बेड पण पूर्ण मेसी आहे, तर सगळं आवरायचं आहे. आणि शुभू हाय कर ना बेटा. हाय मम्मा. मम्माच? आणि आता शुभूला अजून नाही नाही कलायची आहे. हो तर चला तर मग भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. मस्ती करतोय धम्मी सोबत, मस्ती करतोय गुदी गुदी चाललंय धम्मीला करणार आहे. तर येसूर मसाला बनवण्यासाठी एवढं सगळं साहित्य लागणार आहे, तर मी एवढं सगळं आधी काढून घेतलंय. तुम्हाला पहिल्यांदा सांगते काय काय घेतलंय आणि काय काय लागणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय. तर मी इथे घेतलेली आहे अर्धा वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी तांदूळ, अर्धा वाटी गहू आणि दोन वाट्या बाजरी. तर इथे बाजरीचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन चमचे खसखस आहे, तर पोहे खायच्या दोन चमच्यानं मी ही खसखस घेतली. त्यानंतर मिरच्या, तर मिरची ही साधारण दोन वाट्या आहे, कारण ही बेडगी मिरची जास्त तिखट नसते त्यामुळे मी जास्ती घेतली आहे. जर तुम्ही तिखट मिरची वापरणार असाल तर एक वाटी घेतली तरी चालेल. तर ही बेडगी मिरची दोन वाट्या. त्यानंतर मी हे तुम्हाला जवळून दाखवते. तर मी इथे दालचिनीचे 5-6 तुकडे घेतलेत. त्यानंतर तमालपत्र 5 घेतले. तर हे चक्रफूल 5 घेतलेत. मिरे 15 घेतलेत आणि लवंगा 15 घेतलेत. आणि धने ह्या वाटीनंच आपल्याला पाव वाटी धने घ्यायचे, तर माझ्याकडे ती वाटी शिल्लक नव्हती म्हणून मी छोट्या वाटीत घेतले. तर पाव वाटी ह्या आणि ह्या वाटीनं पाव वाटी धने. तर एक तुम्ही जे न घेताल त्यानं प्रमाण सेम ठेवायचं आहे, एकाच वाटीनं तुम्ही प्रमाण सगळं घ्या. तर एवढं सगळं आपल्याला येसूर मसाल्यासाठी लागणार आहे. परत हे तापल्यानंतर आपल्याला एक एक पदार्थ टाकून छान भाजायचा आहे. तर गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि साधारण एक 5 मिनिट मी हे चांगलं भाजून घेतलं आहे आणि हे आता भाजलं आहे. तर या प्रकारे आपल्याला ही हरभरा डाळ भाजून घ्यायची तुम्हाला दिसत असेल. तर मिडियम गॅसवर भाजल्यानं त्याला स्मेलही खूप छान आलाय. तर आता मी हे पहिल्यांदा काढून घेते. तर हरभरा डाळ मी त्या ताटात काढून घेतली आणि आता तांदूळ भाजते. तर सगळं एकत्र करायचे, त्याच्यामुळं मोठं एक ताट घेतले आणि आता तांदूळ भाजायला टाक. 5 मिनिट झालेत आणि अशा प्रकारे आपले तांदूळ भाजले गेलेत. तर सगळंच भाजायला आपल्याला 4 ते 5 मिनिट लागणार आहेत. तर आता हे तांदूळ मी पहिल्यांदा काढून घे. त्यानंतर आता टाकूया गहू.
आणि आता गहू भाजून घेऊयात. भाजत असताना सतत आपल्याला असं हलवत ठेवूनच भाजायचं, कारण लक्ष थोडं इकडे तिकडे गेलं तर कुठे भाजल्या जाईल जास्ती आणि कुठे कमी, तर ते चवीला थोडंसं खराब लागेल आणि त्याचा स्मेलही वेगळाच खराब येईल. त्यामुळे लक्ष देऊन हलवून हलवूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं. अशा प्रकारे गहूही भाजून झाले, तर गहू थोडे भाजताना उडत आहेत, तर थोडं केअरफुली करा. तर गहू आणि आता बाजरी भाजते, तर बाजरी ही नंतर भाजते. तर बाजरी ही एक भाजून झाली, तर थोडीशी लालसर झाली आहे, तुम्हाला दिसत असेल दोन्ही मधला फरक. तर आणि ना हे भाजताना एक स्मेल येतो, त्या स्मेलवर ना ओळखायचंच की हे भाजलंय की नाही. तर आता ही पण काढून घेते आणि पुढची बाजरी भाजून घेते. दुसऱ्या वाटीतली बाजरी सेम त्या प्रकारेच भाजून घेतली, तर आता ही भाजून झाली आहे. तर आता टाकले धने आणि हे सगळं आपल्याला एकत्र करायचंय नंतर. तर धनेही आता भाजले, तर धनेही या प्रकारे भाजलेत, आता ते आपल्याला काढून घ्यायचे. आता भाजूया खसखस. तर खसखस आपल्याला खूप पटकन भाजला जाईल, तर लक्ष ठेवायचं. आणि ही खसखस भाजून झाली, आता मी ही पण काढून घेते. तमालपत्र सोडता हे सगळं बाकीचं एकत्र एकदाच भाजून घेते. तर आता सुटे तमालपत्र टाकले, तर हे भाजायला काय जास्त वेळ नाही लागणार. आणि हे तुम्ही बघू शकता भाजलेत आता, तर आता हे मी काढून घेतले तरी होईल, छान भाजलेत. तर आता मिरच्या भाजते, आणि मिरच्या भाजताना थोडासा ठसका येतो, त्यामुळे लक्ष ठेवा, लहान मुलं जवळ नसतील तर बेस्ट. आणि ना मिरच्या ऑप्शनल आहेत, जर तुम्ही नाही टाकल्यात तरीही चालतील. तर आपल्याला आता हे सगळं भाजून झाले, सो आता हे सगळं एकत्र करून ठेवायचे, हे थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही हे मिक्सरमधून काढू शकता किंवा गिरणीतून आणलं तरी चालेल. तर मी आता हे थंड होऊ देते आणि त्यानंतर मी हे मिक्सरमधनं बारीक करते. तर इथे हे थंड झाले, तर मी हे काल केलं होतं आणि त्यामुळे रात्री मी ते कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं, तर कडक राहिले, अजिबात साधळे वगैरे नाही आहे. तर आता मी हे मिक्सरमधून काढणार आहे, बट तुम्हालाच काढायचे, बट रात्री खूप उशीर झाल्यामुळे मी असं भरून ठेवलं. तर आता मी हे थोडं थोडं घेऊन मिक्सरमधनं बारीक करते पहिल्यांदा. तर असं हे सगळं एकत्रच आहे, तर जसं येईल तसं थोडं थोडं घेऊन आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. तर एकदा बघते, थोडंसं मोठं वाटायलंय मला, परत एकदा बारीक करून घेते. अशा प्रकारे झाले, एकदम बारीकही नाही आहे, थोडंसं रवाळ आहे. आणि आता मी हे एका ताटात काढून घेते आणि पुढचं सगळं अशाच प्रकारे बारीक करते. तुम्ही बघू शकत असाल खूप छान. बाकीचंही सगळं अशा प्रकारे बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. इथे मसाला रेडी झाला, बट तो ना असा जास्ती बारीक नाही झाला, आपला रवाजा टाईप असतो ना त्या टाईप झालाय. तर मग हा आपल्याला आता एकदा चाळून काढायचा आणि जो उरल वरती तो परत एकदा मिक्सरमधनं काढायचा. तर ही चाळणी घेतली मी एकदम बारीक, तर ह्या चाळणीतून आपल्याला ते एकदा चाळून घ्यायचंय. तर अशा प्रकारे तो मसाला चाळून घेतल्यानंतर छान होतो. काय होतं जर नाही चाळून घेतला तर ते एकदम बुडाला खाली भाजीत जाऊन बसतो. हा असं करायचं. तर मी पूर्ण एकदा चाळून मग तुम्हाला दाखवते. तर तुम्ही तर बघू शकता हे भरपूर वरती राहिले. तर आता हे परत एकदा आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचंय. तर असं सगळं मी साईडला करून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे हा मसाला इतका झालाय आणि आता एकदम पावडर फॉर्ममध्ये झालाय. आणि इकडे ना जे मोठं मोठं निघलंय ते एवढं सगळं निघलंय. तर मी परत एकदा हे मिक्सरमधनं बारीक करून हे पण परत एकदा चाळून घेते. तर अशा प्रकारे आपला मसाला रेडी आहे, येसूर मसाला. आणि मी ना तो असा एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला आहे, पॅक करून ठेवणार आहे. आणि ना पूर्ण झाला आहे, तर हे वरती जे जेवढं राहिलं आहे ना हे आता बारीक होत नाही आहे. सो हे आता असंच ठेवणार आहे साईडला आणि हा छान पॅक करून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपला येसूर मसाला रेडी आहे. फायनली मसाला रेडी झाला आणि खूप जास्त प्रमाणात झाला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
आता मी यसूर मसाल्यापासून तुम्हाला एक भाजी करून दाखवणार आहे. तर नॉर्मल स्पायसी ज्या भाज्या करायच्यात ना काळ्या मसाल्याच्या, त्या यसूर मसाला टाकून करा, खूप टेस्टी होतात. तर तेलात मी खोबरं, अद्रक, लसूण याची पेस्ट टाक आणि त्यानंतर काळं तिखट टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. यानं कलर दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यावर कलरही छान येतो आणि टेस्ट पण थोडी वेगळी होती आणि थोडी कमी स्पायसी होते, त्यामुळे टाकते. आणि इथून पुढे मी तुम्हाला भरपूर साऱ्या यसूर मसाल्याच्या रेसिपी तुमच्या सोबत शेअर करेल. तर मी अशा अंड्याला चाकून रेषा ओढून घेतल्या, त्या जेणेकरून त्यात आपला हा मसाला जाऊन आपल्या भाजीला अजून टेस्ट यावी म्हणून. ते अंडे थोडेसे परतून घेणार आहे ह्या मसाल्यामध्ये आणि अंडे थोडे परतल्यानंतर मला पाहिजे तेवढं पाणी टाकणार आहे भाजीत. आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपण जो मसाला रेडी केलेला आहे यसूर मसाला, तर तो मी टाकणार आहे. तर मीठ टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि याला थोडीशी उकळी येऊ देणार आहे. आणि त्यानंतर इथे मला भाजीची जेवढी क्वांटिटी आणि जेवढी गरज असेल मला भाजी घट्ट करण्यासाठी, तेवढाच मी हा यसूर मसाला घेतला आहे. तर यसूर मसाल्यामध्ये जस्ट आपल्याला पाणी टाकून भाजीत मिक्स करायचे. तर पाणी हे तुम्ही गरम टाकू शकता किंवा थंड टाकलं तरी चालेल. मी इथे थंड पाणीच वापरले आणि जेवढ्या कन्सिस्टन्सी पाहिजे ना आपल्याला ग्रेव्हीची थिक, तेवढं जास्ती तुम्ही ते टाका. आणि बाकी काही टाकायची गरज नाही, एकदा यसूर मसाला टाकला तरी आपली आमटी घट्ट होते आणि खूप टेस्टी पण होते. तर अशा प्रकारे यसूर मसाल्यापासून साधी सिंपल भाजी आहे. तर याच्यापासून तुम्ही शेवभाजी पण करू शकता किंवा आणखी कुठल्याही ज्या स्पायसी भाज्या असतात त्या करू शकता. उमराची भाजी म्हणा, त्यानंतर मटण म्हणा, चिकन म्हणा, कोणत्याही भाजीत तुम्ही स्पायसी ज्या भाज्या असतात त्यात हे मसाला टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे.